हॅलो फ्रेंड्स, आपल्या श्री स्वाध्याय क्लासेस या चॅनलमध्ये यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण घेतोय इयत्ता 6वीसाठी जनरल सायन्सचा पेपर, क्वेश्चन पेपर तयार करून घेतोय. युनिट टेस्ट फर्स्ट सगळ्यांच्या जवळ येत आहे. युनिट टेस्टसाठी म्हणून कशा प्रकारचे प्रश्न असतील आणि प्रश्नपत्रिका कशी असेल, त्याचं स्वरूप समजावून द्यायचं किंवा प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची, या दृष्टीनं मी हा पेपर तयार केला आहे. आज नुसता क्वेश्चन पेपर देते मी, तर ते क्वेश्चन काही वेळेला मुलांना उत्तरं माहिती असतात पण प्रश्न नीट समजला नसल्यामुळं उत्तरं लिहू शकत नाहीत मुलं, त्यामुळं मार्क कमी पडतात. ज सायन्स हा इंग्लिशमधून विषय असल्यामुळं सेमीच्या मुलांना इतर विषय मराठीतून असतात आणि हा इंग्लिशमधून असल्यामुळं मुलांना ह्या विषयात मार्क कमी पडतात. पण असं होऊ नये म्हणून मी प्रत्येक प्रश्नाचा अर्थ मराठीत अर्थ समजावून सांगते, जेणेकरून तुमची तयारी होईल आणि तुम्हाला ते व्यवस्थितपणे लिहिता यावं, यासाठी म्हणून मी प्रत्येक प्रश्नाचा अर्थ समजावून सांगते आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये लगेचच ह्याची उत्तरं कशी लिहायची तोही मी भाग तयार करून देते. शॉर्टमध्ये उत्तरं, काही प्रश्नांची उत्तरं लॉंग लिहायची असतात. मार्कांच्या प्रश्नाच्या गुणावर ठरवायचं की आपण उत्तरं किती लिहायची, कशी लिहायची, हस्ताक्षर आपलं कसं असायला पाहिजे, खाडाखोड नको, अशा प्रकारे आपण प्रश्नपत्रिकेची आणि ह्या युनिट टेस्ट फर्स्टची तयारी करून घेऊया. तर सुरू करूया ह्या व्हिडिओला, प्रश्नपत्रिकेला सुरू करूया. तर ही प्रश्नपत्रिका आजची आहे क्लास 6th साठी, म्हणून विषय आहे जनरल सायन्स आणि ही प्रश्नपत्रिका आहे युनिट टेस्ट पेपर फर्स्ट. तर ही प्रश्नपत्रिका आहे टोटल 20 मार्क्ससाठी. टाईम असणार आहे 1 आवर. एक तासामध्ये तुम्ही हे सगळं कम्प्लीट करायचं आहे आणि छान प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. तर सुरू करूया. पहिला क्वेश्चन फर्स्ट, क्वेश्चन फर्स्ट ए फिल इन द ब्लँक्स, हा असणार आहे 4 मार्क्ससाठी. 4 मार्क्ससाठी 4 सेंटेन्सेस आहेत, त्यामधल्या रिकाम्या जागा भरून आपण पुन्हा सेंटेन्स लिहायचं आहे. फक्त शब्द लिहायचा नाही तर पूर्ण वाक्य पुन्हा लिहायचं. तर फर्स्ट सेंटेन्स आहे, ऑफ द टोटल वॉटर अवेलेबल ऑन द अर्थ फ्रेश वॉटर फॉर्म्स --%. तर इथं तुमचं जे काय असेल ते उत्तर लिहायचं आहे. मी आज उत्तरं सांगणार नाही, तर तुम्ही शोधायचा प्रयत्न करा, शोधून त्याची उत्तरं काय येणार ते वहीत लिहून ठेवा. देन सेकंड सेंटेन्स आहे, द प्रोसेस बाय विच प्लांट्स मेक देअर ओन फूड इज कॉल्ड --. पुन्हा तुम्ही खाली लिहिताना उत्तराची खूण करायची, सेंटेन्स आहे तसं लिहायचं आणि ह्या जागेमध्ये आपलं जे काय असेल ते आन्सर लिहायचं. प्रॉपर तो वर्ड पाहिजे. द प्रोसेस बाय विच प्लांट्स मेक देअर ओन फूड इज कॉल्ड, ज्या प्रोसेसद्वारे वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्या प्रोसेसला काय म्हणतात. देन नेक्स्ट, स्टेम ऑफ --— इज फ्लेशी. स्टेम म्हणजे देठ, स्टेम ऑफ कशाचा देठ हा फ्लेशी असतो, मांसल असतो, तर ते आन्सर लिहायचं. चेंज इन द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ रिवर्स इज कॉज्ड ड्यू टू, कशामुळं होतो. नद्यांचा मार्ग दिशे, नदी ज्या दिशेनं वाहती त्या वाहण्याच्या दिशेचा मार्ग बदलतो, मग हे कशामुळे घडतं, तर ते उत्तर आपण ह्या भागामध्ये लिहायचं. तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. व्हॉट आर द इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर ऑफ द फॉलोइंग, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर हे सगळ्यांना पाठच असायला हवेत. कुठूनही कुठल्याही नंबर, मोबाईलवरून आपण हे नंबर डायल केले की ती हेल्प आपल्याला मिळते. तर ॲम्ब्युलन्सचा नंबर काय आहे, फायर ब्रिगेडचा नंबर काय आहे, हे तुम्ही डॅश करून किंवा उत्तराची खूण करून ते नंबर पुढे लिहायचे आहेत. देन नेक्स्ट घेऊया, राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स, ही स्टेटमेंट्स ट्रू आहेत की फॉल्स आहेत. एनी टू, कोणतेही दोन लिहा म्हटले. तयारी करताना तुम्ही तिन्ही वाक्यांची तयारी करून ठेवा,
फॉरेस्ट फायर कॅन कॉज एअर पोल्युशन. पहिलं सेंटेन्स, फॉरेस्ट पोल्युशनमुळं, फॉरेस्ट फायर वणव्यामुळं, जंगलाला लागलेल्या आगीमुळं एअर पोल्युशन होतं का, हवेचं प्रदूषण होतं का? होतं. फॉरेस्ट फायरमुळं हवेचं प्रदूषण होतं असं वाक्य आहे. मग हे वाक्य बरोबर आहे की चूक आहे ते तुम्ही उत्तरात सांगायचं. देन नेक्स्ट सेंटेन्स आहे, द स्नेल इज अन ॲक्वॅटिक ॲनिमल. गोगलगाय ही ॲक्वॅटिक ॲनिमल आहे, पाण्यात राहणारी ती राहणारा प्राणी आहे का? देन नेक्स्ट, द रॅडॉन इज यूज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट्स. डेकोरेटिव्ह लाईटमध्ये रेडॉन वापरतात. तर हे ट्रू फॉल्स बघून घ्या. अशा पद्धतीनं क्वेश्चन फर्स्ट कम्प्लीट झाला आहे आपला. ओके, देन क्वेश्चन टू, नेम ऑफ द फॉलोइंग. हे हा प्रश्न आहे 2 मार्कसाठी. फॉसिल फ्युअल्स पहिला नावं सांगा. फॉसिल फ्युअल्स कोणकोणते ते तुम्ही लिहायचे. बायोटिक कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द ऑफ सॉइल. सॉइलचे, मातीचे बायोटिक कॉन्स्टिट्युएंट, जैविक घटक कोणते हे इथं उत्तरात लिहायचं. ती तयारी करून ठेवा. फॉसिल फ्युअल्स आणि बायोटिक कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द ऑफ अर्थ ऑफ सॉइल. देन क्वेश्चन टू, फाइंड ऑड मॅन आउट. ऑड वन आउट, ऑड वेगळा शब्द शोधा, हा पण प्रश्न आहे 2 मार्कसाठी. तर फर्स्ट आहे फाऊल, काऊ, डॉग आणि कॅट हे प्राणी आहेत. नेक्स्ट आहे मँगो, बनियान ट्री, पाम, चिकपी, असे हे ही झाडांची नावं आहेत. तर त्यातलं वेगळा कोणता ते शोधून वेगळा तो एकच वर्ड इथं डॅश करायचा आणि जो कोणी वेगळा वेगळा आहे तो इथं लिहायचा. त्याच्या पुढं अशी खूण करायची, वेगळा शब्द इथं लिहायचा. अशा पद्धतीने ह्याचं उत्तर सोडवायचं आहे. देन सी, राईट द कॉजेस ऑफ फॉलोइंग. कशामुळं होतं ह्याची कारणं सांगायची. हा प्रश्न आहे 4 मार्क्ससाठी. म्हणजे एका प्रश्नाला हे स्टॉम्स, पहिलं वादळ, वादळं कशामुळं होतात तर हे लिहिलं तर 2 मार्क्स मिळणार आहे. अर्थक्वेक्स, अर्थक्वेक म्हणजे भूकंप, भूकंप कशामुळे होतात तर ह्याचं कारण लिहिलं तर 2 मार्क्स मिळणार आहे. तर त्या दोन्हीचीही तयारी करून ठेवा. नेक्स्ट बघूया क्वेश्चन 3. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. हा प्रश्न आहे 4 मार्क्ससाठी. प्रश्नांची उत्तरं द्या, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. व्हॉट आर द टाईप्स ऑफ डिझास्टर्स. डिझास्टर्स म्हणजे काय? तर आपत्ती. आपत्तीचे प्रकार कोणकोणते? मग मॅनमेड असतात, नॅचरल डिझास्टर असतात, मॅनमेड डिझास्टर असतात. तर त्या टाईप्स कोणकोणते ते लिहायचं. 1-2 वाक्यात उत्तर लिहायचं. हा प्रश्न आहे 4 मार्काला. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क मिळणार आहे. 1 मार्काच्या दृष्टीनं तुम्ही 1 ते 2 वाक्यात उत्तर लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट आहे, व्हॉट आर द पार्ट्स ऑफ प्लांट. झाडाचे, वनस्पतीचे पार्ट्स कोणते, वनस्पतींची पार्ट्स कोणकोणते आहे. तर खालून वनस्पतीच्या फूल, फळ, पान, देठ, मूळ अशा पद्धतीनं तुम्ही ते तयारी करून ठेवायची. मग खालून वरपर्यंत लक्षात ठेवलात तरी चालेल किंवा वरून खाली आलात तरी चालेल. अशा पद्धतीनं पार्ट्स ऑफ प्लांट्स लक्षात ठेवा, उत्तरं तयार करा. व्हॉट मेक्स लिव्हिंग थिंग्स डिफरंट फ्रॉम नॉन लिव्हिंग थिंग्स. नॉन लिव्हिंग थिंग्स हे लिव्हिंग थिंगपेक्षा वेगळे कसे आहेत हा प्रश्न आहे. व्हॉट आर द वेरियस कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. हवेचे वेगवेगळे कॉन्स्टिट्युएंट्स कोणते. अशा पद्धतीनं आपली ही प्रश्नपत्रिका कम्प्लीट झाली. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधून वहीत लिहून ठेवा. त्याचा या पुढच्या व्हिडिओमध्ये या प्रश्नांची उत्तरं मी लगेच अपलोड करते. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.